वंश न्यूज दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यामध्ये असलेल्या बाबुलखेडा गट ग्रामपंचायत निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी ग्राम विकास परिवर्तन पॅनलचे नवल किशोर डडमल यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पॅनलचे काही उमेदवार या ठिकाणी आपल्याला आपल्या चॅनलशी बोलणार आहेत। जी मला एक सांगा, या अलीकडे सध्या ग्राम विकास परिवर्तन पॅनल बाबुलखेडा गट ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन घडवेल का? हे नक्कीच आहे। आता हो घातलेल्या निवडणुकीमध्ये आम्ही जो ग्रामपंचायतचा जो पॅनल बघेल आहे, ग्रामपंचायतचा तो परिवर्तन पॅनल आहे, हा परिवर्तन घडवणारा पॅनल आहे आणि आम्ही परिवर्तनच नाव दिलेलं आहे। कारण का आम्ही जे नवल किशोरला जे पाठिंबा दिलेला आहे, आम्ही 35-30 वर्षापासून आमचं होटिंग नव्हतं तरी आम्ही बाबुलखेडा साहेबांसोबत काम करायचे, पण आज असं होते की आम्हाला कुठेतरी डावलला जात आहे। काही दोन माणसं चार माणसं येऊन आपला स्वतःचा उमेदवार घोषित करते आणि आम्हाला त्याला मदत करा। कुठेतरी भाजपच्या जुन्या परंपरागत जे काही वोटर्स होते, जुने कार्यकर्ते होते, त्या लोकांना डावलण्याचा, त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न? नाही, अपमानित करण्याचा तो सतत होऊनच राहिलेला आहे। कारण मी माझी विशेष 4-5 वर्षाच्या अगोदर नवल किशोर डडमल सोबत आम्ही ग्रामपंचायत अनपोट निवडून आलो होतो, पण सुरुवातीचे 2 वर्ष छान गेले आणि नंतर काय झालं, आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला का, पण वास्तविक पाहता आम्ही त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही काँग्रेस सोबत मिळवले मिळलो नाही, आम्ही त्यांना सांगत होतो का हे काम करा हे काम करा, त्यांनी सर्व मतेदारी आपल्या हातात घेऊन घेतली होती। ना कोणाचा आमच्या ग्रामपंचायत सदस्याचा आहे का नाही काय, आम्ही तो 1 वर्षापासून आम्ही ग्रामपंचायत सुद्धा पाहिली नाही। अजून आपण चर्चा करणार आहोत या गावातील गणेश चौधरी जे आहेत ते भाजपाचे जुने कार्यकर्ते, कट्टर कार्यकर्ते, आणि जुने कार्यकर्ते असताना आज ते या ठिकाणी नवल किशोर डडमल यांच्या पॅनलला ते सपोर्ट करत आहेत। आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। चौधरीजी, मला एक सांगा की तुम्ही भाजपचे एवढे जुने 25-30 वर्षापासूनचे जुने कट्टर कार्यकर्ते आणि असं असताना आज आपण भाजपच्या पॅनल सोबत नसताना आपण नवल किशोर डडमल यांच्या पॅनल सोबत आहे, काय कारण आहे तुम्हाला भाजपला म्हणजे यावेळेस तुम्हाला सपोर्ट करायचं नाही, काय कारण आहे? कारण असं आहे का 35 वर्षापासून पार्टीमध्ये काम करतो, पण माझ्या मतानुसार काहीच काम झाले नाही। तुमच्या मते भाजपमध्ये नव्याने आलेल्या लोकांना या ठिकाणी पक्षाने मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या, त्याच लोकांना पक्षाने तिकीट दिली, असं तुमचा एक आरोप आहे, काय म्हणणार तू? ते नवीन उमेदवारांनी जे तिकीट दिली ते पक्षात नसताना 4 महिन्याच्या पूर्वी पक्षात प्रवेश घेतला आणि तो उमेदवार आम्हाला चालत नाही, आमच्या विरोधात उमेदवार उभा केला म्हणून पॅनल लढतो। तर या ठिकाणी नवल किशोर डडमल जे सरपंच पदाचे उमेदवार आहेत, आज आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत। नवल किशोरजी, मला एक सांगा की तुम्ही कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक सुद्धा आणि तुमचा म्हणजे आजूबाजूच्या गावामध्ये फार दांडदार जनसंपर्क आहे आणि ग्रामपंचायत तुम्ही आधी ग्रामपंचायतला मेंबर सुद्धा होते, आज तुम्ही सरपंच पदासाठी निवडणुकीला परिवर्तन पॅनल मार्फत आणि संपूर्ण गड ग्रामपंचायतच्या ग्रामवासियांनी मला सरपंच पदाचा उमेदवार घोषित केला की आमची तयारी नव्हती ग्रामपंचायत सरपंच लढायची माझी स्वतःची, कारण मी तालुक्यावर एक कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे। नव्यांनी संधी, नवी युवकांना संधी द्यायची हे आमच्या मनात ठरलं होतं। गावात निवडणुका हे अंपो व्हाव्या, कारण गावाचं वातावरण तेव्हाच काहीतरी सुधरेल। आम्ही हा मेसेज आमच्या जे मागील सत्ताधारी होते त्यांच्याकडे पाठवला होता, परंतु तो आमचा निरोप त्यांनी नकारला आणि त्यांनी जो आधी काँग्रेस पक्षात उमेदवार होता, मागच्या वेळेस जो उमेदवार उभा राहिला त्यांची घरवाली, त्याच पक्ष त्यांनी त्या उमेदवाराला सरपंच पदाचा उमेदवार घोषित केला। त्यामुळे काही लोकांची जी नाराजगी होती की गेल्या 10 वर्षापासून बाबुलखेडा गावात सरपंच पद मिळावं किंवा मोठं होण्यासाठी किंवा आपली बाजू भरभक्कम व्हावी यासाठी इकडल्या फांदीवर तिकडे त्या फांदीवर उड्या मारणं चालू आहे आणि त्या उड्या मारणाऱ्या लोकांना आम्हाला कुठेतरी थांबवायचं आहे आणि तो मेसेज कामठी तालुक्यात द्यायचा आहे आणि त्या माध्यमातून आणि त्या लोकांना थांबवण्यासाठी मी माझी तयारी केली। जनतेने मला साथ दिला की तुम्ही सरपंच पदासाठी उभे व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी राहू, त्याच कारणास्तव मी माझी तयारी केली आहे। आणि भारतीय जनता पार्टीचे जेवढे काही कार्यकर्ते आहेत जुने, जे 35 वर्ष 40 वर्ष
या गावात नेतृत्व करायचे, त्यांनी मला सहकार्य केलं आणि माझे संपूर्ण जे ग्रामपंचायत 3 वार्ड आहे या गावात, या तिन्ही वार्डात एक भरभक्कम नेतृत्व देणारे उमेदवार मला दिले आणि त्या उमेदवाराच्या सोबत आणि सर्व गावातील जे पुढारी आहे, वरिष्ठ नागरिक आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, मानवाईक लोक आहे, त्या सर्वांचं मला सहकार्य राहील आणि त्यांच्या आशीर्वादामुळे मी या पॅनलला समोर विजयाचा रथ पक्क होईल एवढी मी खात्री करतो. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेकर, भाजपचे नेते, वारंवार सनातन धर्म की जय हो, हिंदू धर्माचा प्रोपोगंडा नेहमी त्यांच्या भाषणातून करतात, मात्र कुठेतरी तिकीट देताना भाजपमध्ये त्यांना म्हणजे हिंदू उमेदवार, हिंदू समाजाशी निगडीत ओबीसी वोटर बँकचा असलेला एखादा उमेदवार का नसेल भेटला? कारण मागील 10 वर्षापासून भाजप या समर्थित पॅनलचा इथे सरपंच आहे आणि त्यांनी ओबीसी चेहरा होता, कुणबी समाजाचा चेहरा होता, एका घरीच मतेदारी चालू होती जिस्कार परिवारमध्ये. त्यांनी गेल्या 10 वर्षात फक्त आणि फक्त स्वतःचा विकास केला, स्वतःच नोकरी, स्वतःच घरकुल, स्वतःच व्यवसाय, ह्या सर्व गोष्टी त्यांच्या लक्षात येऊन गेलं होतं. एवढ्या सर्व शासकीय योजना जिस्कारांनी आपल्या घरातच आणल्या असं तुमचं त्यांचे तुम्ही पाहाल तर नोकरी बी त्यांच्याचकडे आहे, पदवी त्यांच्याचकडे आहे, प्रशास आपलं याच्यावर ग्रामपंचायत असो, पंचायत समितीवर घरकुलची योजना बी त्यांनीच घेतलेली आहे आणि त्यांचे नातेवाईक सुद्धा बी तुम्ही माहिती काढली तर सर्व नातेवाईक पॉवर प्लॅनच्या माध्यमातून नोकरीवर आहे आणि त्यांना माहीत पडलं की आपली बाजू खराब आहे यावेळेस. आता आपण कुठंतरी एखाद्याला पुढं करून द्यायचं आणि बलीचा बकरा बनवून द्यायचा, बाकी काही नाही आहे. त्यांनी ते घाबरले होते आणि त्यांनी एक उमेदवार पकडला काँग्रेसचा, कारण भाजपमध्ये लोक होते पण भाजपच्या लोकांना थांबून पक्ष कसा वळवायचा हा खोटा प्रचार करून. या आधी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अवैध रीतीचं म्हणजे मुरुमाचं उत्खनन वगैरे केलं होतं, त्या भाजपच्या मंडळीच्या संरक्षणाखाली हे झालं होतं आणि तुम्ही तो मुद्दा उचलून त्याची चौकशी सुद्धा लावली आणि त्याच्यामध्ये 1,00,000 रुपयांची पेनल्टी सुद्धा समोरच्या जे त्याच्यामध्ये दोषी आहे त्यांच्यावर लावलेले. तर हे या प्रकरणामुळे कुठेतरी बीजेपीचे जे माजी सरपंच होत्या किंवा बीजेपीचे नेते होते त्यामुळे बदनाम झाले असं तुम्हाला वाटते? नक्की हे बाब नक्की आहे, कारण गेल्या 5 वर्षात मी ग्रामपंचायत सदस्य असताना मी तिथला बोकड कारभार पाहिलेला आहे आणि त्यांनी केलेले कारभार मी जनतेमुळे उघड आणले आहे. ते मुरुम उत्खनन असो, नालीचे काम असो, रोडचे काम असो किंवा इतर काही वस्तू खरेदीमध्ये गैरव्यवहार असो, त्या सर्व गोष्टी मी जनतेच्या समोर एक विरोधी पक्ष नेता म्हणून तिथे भरभक्कम जनतेसाठी काम केलं आहे आणि त्या पहिल्यांदा असा ग्रामपंचायत सदस्य मी झालो की ग्रामपंचायतची का बाजू असते हे सर्व जनतेपुढे उघड आणली, उघडल्यानंतर सिद्ध करून दिली आणि गुन्हा माझ्यावर आरोप लावला होता की हा कुठे आरोप करत आहे, पण एक जो मुरुमाचा मुद्दा होता तो तहसीलदाराच्या दारात गेला आणि तहसीलदार साहेब माझ्या मताने थोडी काम करणार आहे. त्यांनी जो चौकशी केला, चौकशी अहवाल दिला, त्या चौकशी अहवालमध्ये त्यांना 14,000 रुपये काही हजार रुपयामध्ये त्यांना दंड ठोकला आणि ते गेले 1 वर्ष झाले ते दंड भरत नाही, परंतु तो प्रशासनाने जे ठोकलेला दंड आहे तो त्यांना भरावाच लागेल. आणि असे कितीतरी त्यांनी उपक्रम उलटे उपक्रम ग्रामपंचायतमध्ये केले ते समोर जनतेसमोर येणारच आहे. याच्या आधीसुद्धा तलाव खोदतो म्हणून टेकडीवरचा मुरुम सुद्धा यांनी नेलेला आहे आणि आजपर्यंत तिथे फक्त आणि फक्त गड्डे पडले आहे आणि त्याच्या त्या खदानी आहे तिथे पडल्या त्या, आता त्याच्या बाजूला आदिवासी समाज परदेशी लोक राहतात, खुदा ना खास्ता एखाद्या वेळेस पावसाळ्याच्या साचलं गड्ड्यामध्ये पाणी साचलं आणि एखादा हस्सा झाला तर त्याला कोण जिम्मेदार, यांनी मला सत्ताधाऱ्यांनी उत्तर द्यावं. की बरं मला एक सांगा, आता ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सध्या भाजपचे नेते महादुरा कोराडीवरनं या ठिकाणी येत आहेत, या ठिकाणी तुमच्या बाबुलखेडा चिचोली आणि तांदूळवाडी ग्रामपंचायतच्या मतदारांना एक आश्वासन भूलथापा देण्याचा प्रयत्न चालू आहे की तुमच्या गावातील बेरोजगारांना आम्ही नोकरी लावतो, नवीन प्लॅट आम्ही आणत आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला नोकरी लावतो, तर तुम्ही काय सांगाल त्याच्यावर? नक्की, कारण निवडणुका येते तेव्हा नवयुवकांना बेरोजगारीचा हा मुद्दा उघडते, तर त्यांना रोजगार देतो म्हणून नाही तर ते बेरोजगार आहे हे त्यांना दाखवते की तू बेरोजगार आहे आणि त्याची विलंबना केली जाते. एखाद्या व्यक्तीला दलित समाजाच्या व्यक्तीला जाणून दलित जसं म्हणतात किंवा मागासवर्गीय म्हणतात निवडणुकीच्या वेळेस त्या पद्धतीने त्यांना दिवसल्या जाते की तू एक बेरोजगार आहे. बेरोजगारीचा मुद्दा हा एवढा आहे की आमच्या गावात जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच घेतले जातात. प्रत्येक निवडणुकीला बेरोजगारांचा म्हणजे मुद्दा समोर येतो, बेरोजगारांना त्या तोंडाला पाणी पुसले जातात का? मग साहेब 100 आपल्या इथे राजेसंघाई भाऊ आले होते आणि त्यांनी मुद्दा सोडला की 100 युवकांना आम्ही रोजगार देऊ. मी आनंद व्यक्त करतो की त्यांनी अगर 100 लोकांना
रोजगार प्लॅन मध्ये दिला तर मी आज इथे तुमच्या भेट देत असताना सांगतो की राजेश रंगारी यांनी अगर प्लॅन मध्ये 100 कोटी आमचे लावून दिले हा नवल किशोर ज्या पक्षात म्हणेल त्या पक्षात प्रवेश करेल. तुम्ही फक्त त्यांनी 100 मुलं माझ्या गावचे लावून दाखवावे. पण त्यांच्यावर आरोप होतो की ते काहीतरी पैसे वगैरे घेऊन काहीतरी बेरोजगारांना नोकरीवर लावतात असे त्यांच्यावर आरोप झाले. आरोप आहे. आरोप आता हा देणाऱ्यांना आणि घेणाऱ्यांना माहित असेल. आम्ही आमच्याकडले गावातील लोक गेले त्यांनी सांगितलं होतं की मी नगर पंचायतचा नगर अध्यक्ष आहे महाजुलाचा आणि माझा प्रभाग नाही येतो. परंतु त्यांना काय होते निवडणुका लागल्या गुमती गावात तसंच झालं होतं. गुमती गावात मी त्यांना बोलवलं त्यांनी तेव्हाही सांगितलं मी 50 पोरं लावतो 100 पोरं लावतो. गुमतीत 1 वर्ष निवडणूक झाली. गुमतीचे पोरं बेरोजगार बेरोजगार आहे. बाबू खेळ मी तेच होणार आहे. 6 तारखेनंतर राजेश रंगारी तुम्हाला 5 वर्ष दिसणार नाही. बरं आता मला एक सांगा की समोरच्या आता ही निवडणूक 2 दिवसावर अवघी खेपलेली आहे. पार्ट्या ढाब्यावर वावरामध्ये विरोधी पक्षाकडनं आयोजित होत आहे तर त्या पार्ट्यामध्ये जाणाऱ्या मतदारांना तुम्ही आता काय म्हणजे आवाहन करणार आहात? मी मतदार हा माझ्या गावातला सुशिक्षित आहे. मागील वर्षासारखं राहिलं नाही. मागील निवडणूक मतदार एवढा सुशिक्षित आहे. आज गर्दी तिकडे असेल तरी मला मतदान आणि प्रत्येक मतदान करणाऱ्या व्यक्तीवर मला आत्मविश्वास आहे की ही आज सत्तेची लढाई आहे. सत्तेमुळे जयते होईल. ग्राम विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमतानं निवडून देईल. कोणीही प्रलोभ किती दिला दारू पाजा मटण चारा पैशाचा वाटप करा परंतु मतदार आमच्या गावातला खूप हुशार झालेला यावेळेस. सध्याच 1-2 दिवसाआधी हाफ मर्डरची घटना घडली तुमच्या ग्रामपंचायतच्या प्रचाराच्या दरम्यान आणि पुढे पार्ट्यांमधून पुढे मर्डर न घडो असे काही लोकांना शंका आहे. नाही असं काही होणार नाही. ते एक दुर्भाग्य घटना घडलेली आहे. कोणती म्हणजे अशी घटना आमच्या गावात यापूर्वी निवडणुकीच्या प्रचारामध्ये घडली नाही. आता तो प्रकार आमची कारण आम्ही त्या प्रचार सभेत आम्ही होतो नाही आणि ते प्रचार हा जय किसान पॅनलचा होता. आमचा नव्हता त्या पॅनलमध्ये ना आमचे ते दोन्ही लोक आमची सध्या तिथे त्यात प्रचार करत प्रचार होते. आता त्याचं का बिघडलं त्यांना आम्ही त्याच्याबद्दल काही टिप्पणी करू शकत नाही. कारण हे जे घडलं हे दुर्भाग्य काळा पुसणार आमच्या गावात घटना झाली आहे असं व्हायला नाही. सांगा आता समोरचा बाबूखेडा गट ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तुमचं ग्राम विकास परिवर्तन पॅनल खरोखर सत्तेच्या दिशेने परिवर्तन घडवेल का? नक्की नक्की मला आत्मविश्वास आहे. आणि मी जे गेल्या 5 वर्षात ग्रामपंचायत सदस्य असताना कामं केले मी माझे काम बघितलेले आहे. मी घरोघरी जाऊन सर्वांचे काम मोफत केलेले आहे. शिक्षणाचे भाग असो की कोरोना काळात मी स्वतः कारण माझ्यावर एक आरोप लागला गेला आहे. आता माझा एक निरोप म्हणेन की हा गावात राहत नाही बाहेरचा सरपंच चालणार नाही. 7 उमेदवार होते 7 सदस्य होते आणि 1 सरपंच असे 8 लोक. सर्वात जास्त ग्रामपंचायतच्या पदावर मी सदस्य असताना मी कामं केले. माझ्या वार्डात कामं केली. कोरोनाच्या पेशंटसुद्धा मेडिकल मिळवून नेले. त्यांच्या घरी घेऊन जाऊन त्यांची काळजी घेतली आहे. किट वाटपसुद्धा केली आहे आणि कीटकनाशक फवारणीसुद्धा मी माझ्या सोम खर्चातून केली आहे. असे कितीतरी उपक्रम मी स्वतः राबले. शाळेतला उपक्रम असो विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून असो म्हणून बक्षीस वितरण असो कितीतरी उपक्रम मी स्वतःच्या याच्यावर केलेले आहे जे मी सांगू शकत नाही. मी कामं केलेली आहे आणि त्या कामाच्या भरोशावर मी जनतेच्या मनात आलो म्हणून जनतेने मला हाक दिली की तुम्ही यावेळेस सरपंच पदासाठी एकदा उमेदवारी घ्या कारण तुमची गरज बाबूखेडा ग्रामपंचायतसाठी आहे आणि ती संधी मला जनतेने दिली तर नक्की संधीचं सोनं होईल. एका छोट्याशा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्थानिक आमदार टेकचंद सावरकर किंवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे किंवा आजूबाजूचे नगराध्यक्ष किंवा सरपंच हे या गावामध्ये येत आहे प्रचाराला काय बघता तुम्ही त्याच्याकडे बघून? आनंद आहे मला की मोठ्या मोठ्या लोकांचे पाय माझ्या गावात लागत आहे. निवडणुकी आली आणि त्या अनुषंगाने तर कमीत कमी मोठ्या लोकांचे पाय लागत आहे. आता निवडणूक आली म्हणून यायचं. तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे तर तुम्ही 5 वर्ष नेहमी यायचं. आता साहेब आले साहेबांनी प्रचार केला याची कोणाला आपण नाही. त्यांचा हक्क आहे ते. बावनकुळे साहेब 12 मध्ये शरद पवारच्या विरुद्ध सुप्रिया सुळेच्या विरुद्ध प्रचाराला जातात आणि बाबूखेड्यात नवल किशोर किंवा गणेश चौधरी यांच्या पॅनलला विनोद भोमिरास असो सुधाकरजी भरडे असो ज्यांनी रचना केली ग्राम विकास पॅनलची त्यांच्या विरोधात आले. आम्हाला आनंद आहे साहेबाचा की साहेब आमच्या इथे आले. एवढे मोठी असती आमच्या आले साहेबचा विषय नाही. आम्हाला साहेबांनी मोठं केलं. कोणी साहेब म्हटलं की साहेब साहेबांनी आमचा विरोध केला. साहेबांनी आम्हाला आशीर्वाद दिला. साहेबांनी इथे 50 सभा घेऊन आम्हाला आशीर्वाद दिला. ऊर्जा निर्माण केली आहे आणि ते ऊर्जा आता 2 दिवसात तुम्हाला दिसून येईल की ग्राम विकास पॅनलची ऊर्जा किती मोठी झाली आहे. आम्हाला मोठ्या नेत्यांनी जनता ही घडवते नेत्याला. नेते
हे जनतेला घडवत नाही आणि मतदारच घडवेल की कोण सरपंच पदाचा लायकीचा उमेदवार आहे. मी ग्रामपंचायत सदस्य माझी काय नाव विकेश रमेश पाटील. मला एक सांगा की आता सध्याची निवडणूक बघता तुमच्या पॅनलला जनता स्वीकारेल असं तुम्हाला वाटतं? नक्कीच स्वीकारेल, कारण ग्राम विकास परिवर्तन पॅनल हा असा पॅनल आहे की आमच्या पॅनलमध्ये यंग एकदम सुशिक्षित आणि सगळे काम करणारे चांगले कार्यकर्ते आहेत. आणि परिवर्तन पॅनल असं आम्ही नाव यासाठी दिलं की कुठंतरी परिवर्तन घडलं पाहिजे. नेहमी नेहमी कुठंतरी आम्ही आणि नवल किशोर आम्ही दोघं सोबत आहोत 5 वर्षापासून. आम्ही कुठंतरी विकासाच्या याच्यासाठी आम्ही तो गोरगळा तुम्ही सोबत नेहमी राहतो. त्याच्या कोरोना असो किंवा कुठे काम करायचं असलं आम्ही सोबत फिरलो. तो गोरगळा एवढा म्हणजे कामाचं हे आहे त्याला आवड की परिस्थिती न पाहता आणि कोणतीही अडचण न पाहता लोकांसाठी नेहमी सदैव कामातच राहणे हे त्याचा स्वभाव आहे. आणि त्यामुळं त्याला आणि पूर्ण ग्राम विकास परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना मतदारांनी खूप भरघोस मतदान करून निवडून आणावं अशीच माझी अपेक्षा. तर येणाऱ्या गटग्राम पंचायत निवडणुकीमध्ये बाभुळखेडा तांदुळवाणी आणि चिचोली गावातील मतदार सुज्ञ नागरिक हे नवल किशोर डडमॉल यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या ग्राम विकास परिवर्तन पॅनल सर्वाधिक भरघोस मताने विजयी करेल असा आत्मविश्वास या ठिकाणी या पॅनलच्या उमेदवारांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. तोपर्यंत आपण बघत राहा वस्तू चॅनल. मी सुनील साळवे मुख्य संपादक वस्तू थे बाभुळखेडा गटग्राम पंचायत परिसरातून.